बुलेटीनची सुरुवात करूयात अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या बातमीने विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसऱ्या आठवड्यातील तिसरा दिवस आहे आजपासून सभागृहात अर्थसंकल्पावर चर्चा केली जाईल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दोन हजार बावीस तेवीसचा अर्थसंकल्प मांडला यावर आज दोनशे दु, त्र्याण्णव अन्वये विरोधकांच्या प्रस्तावावर चर्चा होणार आहे तसंच गेल्या आठवडाभरापासून प्रलंबित असणाऱ्या प्रश्नांवर देखील चर्चा केली जाईल अर्थसंकल्प मांडून झाल्यानंतर अजित पवार माध्यमांशी संवाद साधत होते तेव्हा तिथे उद्धव ठाकरे आले अजित पवार बाजूला झाले आणि उद्धव ठाकरे प्रसार माध्यमांशी बोलत होते नेमकं त्यावेळी अजित पवारांनी उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध दिशेला पाहून कोणाला तरी डोळा मारला पवारांनी डोळा कोणाला मारला आणि कशासाठी मारला हे कळू शकलं नाही आहे उद्धव ठाकरे प्रतिक्रिया देत असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या हावभावावरून चर्चांना उधाण आलं उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजेट सादर केल्यानंतर यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप प्रत्यारो चांगलेच रंगलेत राज्य सरकारने प्रत्येक घटकाला न्याय देत विरोधकांना दाखवून दिलं बजेट काय असतं आणि त्यामुळे विरोधकांचे चेहरे पडले होते असा टोला सत्ताधाऱ्यांनी लगावलाय तर हे बजेट केवळ व्यर्थ असून यातील किती घोषणा पूर्ण होणार हा खरा प्रश्न आहे असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावलाय आजपर्यंत असं बजेट झालंच नाही देवेंद्र फडणवीसांनी लोकांचं जन्मत जाणून घेतलं घुसळलं आणि त्याच्यामधून पंचामृत निघालं बारामतीवाल्यांना बारामतीच्याशिवाय पश्चिम महाराष्ट्राच्या शिवाय कधी दुसरं दिसलंच नाही मला आश्चर्य हे वाटलं खरं तर पाहिलं तर त्यांचे तोंड उतरलेले होते म्हणजे अजितदादाचे उद्धवजी ठाकरेंचे कारण हे बजेट ऐकल्यानंतर कसे तरी अस्वस्थ झाले असतील गेल्या तेहतीस महिन्यात सरकारने महाराष्ट्रामध्ये बजेट कशाला म्हणतात बजेटच्या माध्यमातून कसं लोकांना न्याय दिलं पाहिजे हे विसर पडला होता त्याची पूर्ण भर त्यांची कमतरता भरून काढली आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठा बजेट भक्कम बजेट दिलेला आहे ये व्यर्थ संकल्प है कि अर्थ संकल्प है इस बात पे थोड़ा ध्यान देना जरूरी है ये जैसे गाजर का हलवा ऐसे ही अर्थ संकल्प है देखा जाए आश्वासन देखे तो सभी के लिए कुछ ना कुछ दिया जाता है लेकिन इसमें से कितना पूरा होता है कितना पूरा किया गया है कि जो ये आश्वासन दे रहे हैं वही सारे लोग गद्दार हैं उन पर कितना विश्वास रखा जा सकता है आमदार बच्चू कड़ू नाशिक ग्रामीण भागा दौरा के निफाड़ नैताळे या ठिकाणी दौऱ्यावर गेलेल्या बच्चू शेतकऱ्यांशी संवाद साधला या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दोन एकर कांदा पिकावर काही दिवसांपूर्वी रोट फिरवला होता त्या शेतकऱ्याशी बच्चू कडू यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन संवाद साधला भाऊ तुम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आहात या गद्दारांसोबत जायला नको होतं असं त्या शेतकऱ्यांनी म्हटलंय तर सभागृहात तुम्ही शेतकऱ्यांची बाजू मांडून कांदा उत्पादकांना न्याय द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे मतदान काय मारलं गद्दार म्हणजे काय नाही मग काय आता उद्धव साहेब उद्धव साहेब उभे होते आणि उद्धव साहेबांनी भाजप शिवसेनेचा पोस्टर लावून निवडून बरोबर आहे तुम्ही मतदान काय मारलं माझं आपण एकतर्फी नाही बोलू आपण निपक्ष बोलू आता तुम्ही माझी युती आणि मी ग्रामपंचायत मध्ये एकत्र आपण पॅनल लढवलो तुम्ही काय केलं मला सरपंच व्हायचा आहे बच्चू कोडले सोडायचं आहे तुम्ही लगेच काँग्रेस राष्ट्रवादीला हात पकडला आणि ज्याच्या सोबतीनं निवडून आले त्यांना तुम्ही सोडून दिले बरोबर आहे का नाही ऐका ऐका हे बरोबर आहे का नाही ऐका नाही आता मुख्यमंत्र्यासाठी तुम्ही ज्या लोकांनी मत मारलं त्याला सोडून दिलं का नाही दिलं दिलं मान्य जे उद्धव साहेबांना काय शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी सोडलं काय सरकार सोडून तुम्ही आम्ही ना राजकीय नेत्याचे एवढे आधीन झालो आहे का आम्हाला बाप मिल्याचं दुःख नाही आहे आमच्या राज ठाकरेंच्या मनसे पक्षाचा सतरावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी ठाण्यात था राज ठाकरेंनी सभा घेतली सभेतून राज ठाकरेंनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला पासष्ट वर्ष सत्तेत असलेल्या काँग्रेसची आजची अवस्था काय आहे त्यामुळे आज भरती आहे उद्या ओहटी येणार हे भाजपने असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला तर मनसेच्या वाट्याला गेलात म्हणून मुख्यमंत्रीपद गेलं असा टोला राज ठाकरेंनी नाव न ना घेता उद्धव लगावला त्याचबरोबर सत्तेपासून आपण दूर नाही महापालिकेत आपण सत्तेत येणारच असा विश्वासही मनसैनिकांना त्यांनी दिला <laughs> प्रकरणानंतर मला त्या ह्याला कुठे अयोध्येला मला बोलवलं तिकडे विरोध करणारे कोण हिंदुत्ववादीच ज्यांनी हे सगळं केलं त्यांचं पुढे काय झालं हे असंच असतं म्हणून आपल्या वाटायला जायचं नाही कोणी या बोंग्यांच्या विरोधामध्ये ज्या वेळेला आंदोलन झालं माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती जवळपास सतरा हजार माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती केसेस टाकल्या गेल्या महाराष्ट्रभर बोललो ना वाटेल जायचं नाही मुख्यमंत्री पदावर जावं लागलं सगळ्या गोष्टींची आंदोलन ही आपण घेतली मशिदींवरचे भोंगे असू देत पाकिस्तानी कलावंधाला हाकडून देणं असू देत पण ह्याबद्दल ते ज्या वेळेला सांगतात बाकीचे की आम्ही आम्ही हिंदुत्वाला मानतो म्हणजे काय करता म्हणजे काय असतं तुमचं हिंदुत्व म्हणजे काय असतं नेमकं नुसती जपमाळ प्रत्यक्ष कृतीमध्ये तर कधी दिसत नाही ते या सगळ्या महानगरपालिका आपल्याला जिंकायच्या आहेत कळत नाही ती महानगरपालिका तर कधी निवडणुका होणार आहेत गेले दोन वर्ष दहावीला नापास झाल्याच वाटतय काय वाटत निवडणुकीचं काय वाटतय मार्च मार्च जवळ आले की काय वाटतं काय निवडणुकीचं ऑक्टोबर ऑक्टोबर जवळ आलं की बहुधा मार्च चला दहावीला नापास झालो की काय वाटायला दोन वर्ष तेच चालू आहे आपलं मनसे नेते दे संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी मुख्य आरोपी अशोक खरातसह किसन सोलंकी आणि मोहम्मद रमजान अली खान उर्फ पप्पू खान यांच्या कोठडीत चार दिवसांची वाढ करण्यात आली खरात जु जुना राजन टोळीचा हस्तक असल्याचा पोलिसांनी कोर्टात दावा केला खराच्या विरोधात मोकासह एकूण तेरा गुन्हे दाखल झालेत मात्र बहुतेक गुन्ह्यांमध्ये त्याची निर्दोष मुक्तता झाली आणि या प्रकरणी आतापर्यंत खंडणी विरोधी पथकाने चौघांना अटक केली आहे दरम्यान या हल्ल्याबाबत बोलताना माझ्या मुलांचं रक्त जाऊ देणार नाही असा सूचक इशारा राज ठाकरे दिला दिवशी घटना घडल्यानंतर मी काही बोललो नाही मला अनेकांनी विचारलं तुम्हाला काय वाटतं कोणी केलं असेल कोणी केलं असेल एक निश्चित सांगतो ज्यांनी केलंय त्यांना पहिलं समजेल की हे त्यांनी केलंय मग सगळ्यांना कळेल की हे त्यांनी केलं माझ्या मुलांचं असं रक्त मी माया घालू देणार नाही महाराष्ट्रासाठी काम करायला आलेत या फडतूस लोकांसाठी नाहीत बुलढाण्यातील बारावीच्या पेपर फुटी प्रकरणी आणखी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत आठ आट जणांना अटक करण्यात आली अटक केलेल्यांमध्ये चार शिक्षकांचा समावेश आहे या शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली पुढे पाहूया बातमी मुंबईतनं हवेचं प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी मुंबई महापालिका लवकरच प्रमाणित कार्यपद्धती म्हणजेच एसओपी बनवणार आहे बांधकामे आणि पाडकामांमधून निर्माण होणाऱ्या धुळीच्या नियंत्रणासाठी ही कार्यपद्धती उपयोगात आणली जाईल यासोबतच रस्त्यांवरील धूळ कमी करण्यासाठी आणि कचऱ्याची दुर्गंधी कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत मुंबईत मागील काही दिवसांपासून वातावरणविषयक कारणं तसंच बांधकामांमुळे निर्माण होत असलेल्या धुळीमुळे हवेचा गुणवत्ता स्तर खालवला आहे आणि ही परिस्थिती लक्षात घेता त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत या नुसार बघा पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया होणार इलेक्ट्रिक झाडूने रस्ते सफाई करणं प्राप्त असेल पाणी फवारणीसाठी शंभर यंत्र वापरली जाणार आहेत रस्त्यावर आणि वाहतूक चौकात पाणी फवारणी करून स्वच्छता केली जाईल कचऱ्यावर बारकाईने नजर ठेवण्यात येईल तर ये या एसुपी नुसार सगळी प्रक्रिया यानुसार पार पडेल पुढे पाहूयात बाजारात अनेक वस्तू विक्रीला असतात मात्र तुम्ही कधी गाव विक्रीला काढल्याचं पाहिलंय का तुम्हाला खोटं वाटेल मात्र असं घडले पाहूयात नाशिक जिल्ह्यातल्या गावकऱ्यांनी गाव आणि शेती विकण्याचा ठराव का केला देवळा तालुक्यातलं माळवाडी गाव विक्रीला काढण्यात आलंय तसच सर्व शेती विकण्याचा ठराव एकमता मंजूर करून तो केंद्र आणि राज्य सरकारला शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली मात्र मात्र आत्महत्याऐवजी सर्व शेती आणि गावची विक्री करून सुखी व्हायचं ठराव गावकऱ्यांनी केला जमिनी आणि गाव विकत घेण्याची विनंती थेट सरकारला केली नगदी पीक आहे आमचं कांद्याचं ते कांद्याचं पीक नाही आलं तर कुटुंब आमचं जगू शकत नाही सरकार आमच्याकडे पाच पैशाचं लक्ष देत नाही आता आम्ही असाच निर्णय घेतलाय गावाने की जमीन विकून टाकायची आणि आपला उदर कसा भागेल ते बघायचं पण आता सरकारवर अजिबात डिपेंड राहायचं नाही पैसे नसल्यामुळे आणि अशा घटनाही ऐकलेल्यात आपण आत्महत्या पण आम्ही सर्व शेतकरी मिळून आत्महत्या हा पर्याय नसून हा अंतिम निर्णय नसून तर पूर्ण गाव विकून आपला उदरनिर्वाह आणि आपल्या प्राथमिक गरजा पूर्ण हा निर्णय घेतलाय आणि या निर्णयाला सरकारने आमच्या जमिनी विकत घेऊन आम्हाला उदरनिर्वाहासाठी पैसे उपलब्ध करून द्यावे माळवाडी हे पाच हजार लोकसंख्येचं गाव आहे या गावातल्या शेतकऱ्यांनी त्यांची पाचशे चौतीस हेक्टर शेत जमीन विक्रीला काढली गावातील पंच्याण्णव टक्के लोकांचा उदरनिर्वाह शेतीवर आहे मात्र आसमानी संकट आणि शेतमालाच्या भावातल्या घसरणीनं शेतकरी प्रचंड संकटात सापडलाय शासनाने बळीराजा इतका आर्थिक संकटात सापडलेला आहे शिक्षण आरोग्य इतक्या गोष्टी त्याच्याकडे अवलंबून आहेत परंतु त्याचं जीवन कसं जगावं ही त्याला अडचण आलेली आज कवडी मोल मालाने भाजीपाला सर्व गेलेले भाजी कांदा कुठलंही पीक अगदी म्हणजे रुपयाही त्याला मिळत नाही आणि त्याने प्रपंच तरी कसा करावा कर्ज फेडायला गाव आता सशक्त नाही कांद्याला बाजार नाही फ्लॉवर कोबी जिथं पाहिलं तिथं शेतकऱ्यांची रांडोळी झालेली आहे गावाने असं काही आत्महत्या वगैरे करून दुसरा निर्णय घेण्यापेक्षा तर गावाचा एक ठराव झाला की सगळं गाव आपण विक्रीला काढून आणि आपलं जे असं सुखाने झाला जगू बा आता आमच्या या सरकारवर विश्वास नाही शेतकरी आणि ग्रामस्थांनी घेतलेल्या निर्णयानं सरकारी यंत्रणांसह लोकप्रतिनिधींची मोठी अडचण झाली आहे शेतकऱ्यांच्या शेतीमानाला भाव मिळत नाही म्हणून नाशिक जिल्ह्याच्या देवळा तालुक्यातील माळवाडी गावातील ग्रामस्थांनी गाव विक्रीचाच ठराव पारित केला त्यामुळे या गावातील ग्रामस्थांनी पारित केलेला हा ठराव सरकारच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारा आहे त्यामुळे या ठरावानंतर तरी सरकारला जाग येणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत माळवाडी पुढे बातमी चाळीसगावमधनं चाळीसगावात परवानाधारक मुद्रांक विक्रेते आणि लेखकांना तहसील आवारात योग्य बैठक व्यवस्था नसल्यानं त्यांनी तीन दिवसीय काम बंद आंदोलन पुकारलं या बंदचा खरेदी विक्रीच्या व्यवहारावर मोठा परिणाम झाला पर्यायी जागा उपलब्ध न झाल्यास बेमुदत बंदचा इशाराही मुद्रांक विक्रेत्यांकडून देण्यात आला मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघात महाविकास आघाडीकडून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला कापसाला प्रति हेक्टर पंधरा हजार रुपये हमीभाव देण्याची मागणी करण्यात आली आहे या मोर्चात बैलगाडी ट्रॅक्टर सह डोक्यावर कापूस घेऊन शेतकरी सहभागी झाले होते जळगाव शहरात रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यांची कामं होतं नसल्यानं नागरिक त्रस्त झालेत त्यातच रस्त्यांवरून जाणाऱ्या वाहनांमुळे धुळीचं साम्राज्य पसरलं असून तातडीनं रस्त्यांची कामं पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे मराठवाड्याची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घाटी रुग्णालयात सर्वत्र कचरा आणि दुर्गंधीचं साम्राज्य पाहायला मिळतंय प्रत्येक भिंतीवर पान आणि गुटखा खाऊन मारलेल्या पिचकारी त्यातून येणारी दुर्गंधी वॉश बेसिंगचे खराब पाईप असं चित्र तिथं निर्माण झालंय पिण्याच्या पाण्याच्या जागी देखील अत्यंत दुर्गंधी दिसून येते एकीकडे जी ट्वेंटीच्या माध्यमातून शहर चकाचक करण्यात आलं तर दुसरीकडे प्रशासनाचे अनेकदा जीवनदान देणाऱ्या घाटीकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष झालंय बातमी आता नाही अकोल्यातल्या मूर्तिजापूर स्टेशन परिसरात भर दिवसा दोन गटात तुफान फ्री स्टाईल हाणामारी झाली यावेळी एकमेकांवर दगडफेक करण्यात आली असून यात काही तरुण जखमी झालेत काही जणांनी मध्यस्थी केल्यानं हा वाद आटोक्यात आला आणि या प्रकरणी दोन्ही गटांवर गुन्हा दाखल झाला दारूच्या नशेत महिलेला मोबाईल वर शिबिगाळ करणं एका मुख्याध्यापकाला चांगलंच महागात पडलं त्याचं झालं असं की असलेल्या ज्ञानेश्वर खाडे याला भर रस्त्यात पकडून महिलेने चप्पल आणि काठीचा प्रसाद दिला चंद्रपूरच्या ताडाळा इथे ही घटना घडली आणि यानंतर मुख्याध्यापकाला सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी गावकरी करतात मुंबईतील अंधेरीतील धोकादायक पूल गोखले पुलाचं पाडकामासाठी उद्या अंतिम ब्लॉक जाहीर करण्यात आला यासाठी आठ तासांचा विशेष वाहतूक ब्लॉक असणार आहे शनिवारी फला वरील अप धीम्या आणि डा दा, अप डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे धीम्या आणि जलद मार्गावरील ब्लॉक मुळे काही अप लोकल फेऱ्या ज्या आहेत त्या गोरेगाव स्थानकापर्यंत चालवण्यात येतील प्रवाशांच्या सुविधेसाठी गोरेगाव स्थानकातील फलाट क्रमांक एक आणि दोन वरून विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येतात एक धक्कादायक घटना समोर आली आहे सव्वीस वर्षीय मुलाने आईची हत्या केली आहे विरारच्या फुलपाडा इथल्या गांधीनगर भागात ही घटना घडली चार ते पाच दिवसांपूर्वी नातेवाईकांच्या लग्नामध्ये मुलगा दारू प्यायला होता आणि त्यामुळे आई त्याला सर्वांसमोर रागावली त्यानंतर आई आणि मुलात काही कारणावरनं भांडण झालं आणि त्यानंतर संतापलेल्या मुलानं घरात आईची गळा दाबून हत्या केली दरम्यान आरोपी मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय तर पिंपरीतही प्रियसी बद्दल अपशब्द बोलल्यानं संतापलेल्या मुलानं आपल्या वडिलांची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड शहरातील दिघी परिसरात घडली हत्या केल्यानंतर वडिलांचा मृतदेह पंख्याला लटकवून आत्महत्या केल्याचा बनाव रचण्यात आला आणि या प्रकरणी दोन भाऊ आणि पुरावा नष्ट केल्याच्या आरोपाखाली त्यांच्या आईलाही पोलिसांनी अटक केली आहे भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका हो आय एन एस विक्रांत ही विक्रांतची झलक पाहायला मिळालेली आहे भारतीय नौदलाची सर्वात शक्तिशाली आणि भारताने स्वबळावर निर्माण केलेली अशी ही युद्धनौका हो विमानवाहू युद्धनौका हो आहे आय एन एस विराट आणि आय एन एस विक्रमादित्य नंतरची ही युद्धनौका हो शत्रू देशांच्या छातीत धडकी भरवण्यास सज्ज झाली आहे या आय एन एस विक्रांतची वैशिष्ट्य आपण जाणून घेऊयात आपण जर बघितलं तर वीस हजार कोटी रुपये खर्चून ही नौका बांधण्यात आली आहे त्रेपन्न एकरांवर पसरलेली ही युद्धनौका आहे पंधरा मजली इमारती इतकी हिची उंची आहे तीस वेगवेगळ्या प्रकारची विमानं यावरती धावू शकतात दोन हजार तीनशे केबिन याच्यामध्ये आहेत आय एन एस विक्रांची लांबी ही दोनशे बासष्ट मीटर आहे जहाजाचं वजन सुमारे पंचेचाळीस हजार टन इतकं आहे युद्धनौकेवर अठ्ठ्याऐंशी वेगाव्या क्षमतेचे चार गॅस टर्बाईन आहेत तिची क तिचा कमाल वेग अठ्ठावीस नॉट्स इतका आहे आणि कमी जागेत टेक ऑफ आणि लँडिंग शक्य आहे आज शिवतिथीनुसारची शिवजयंती जी ती साजरी करण्यात आली या निमित्ताने किल्ले शिवनेरीवर मोठा जल्लोष पाहायला मिळतोय शिवनेरी स्मारक समितीच्या वतीने हा उत्सव साजरा करण्यात येतोय आज सकाळी सात वाजता सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज विक्रमसिंह मोहिते यांच्या हस्ते गडदेवता शिवाई देवीला अभिषेक करण्यात आला अभिषेक झाल्यानंतर शिवाई देवी मंदिर ते शिवजन्मस्थान अशी छबिला आणि पालखी मिरवणूक काढण्यात आली किल्ले शिवलेरीवर तिथेनुसारची शिवजयंती निमित्ताने शेकडो द्वीप दीप, दीप जे आहे ते प्रज्वलित करण्यात आले आणि त्यामुळे शिवजन्मस्थान परिसर उजळून निघाला होता यानंतर या बुलेटीन मध्ये इथेच थांबणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत